मातेच्या जय जयकारामध्ये आहे. तुम्हाला जय भवानी सुद्धा पचत नाही. जे आम्ही मशाल गीत केलं, सुप्रियाताई तू जे बोलले ना, रामकृष्ण हरी पाठवा त्यांना घरी, आणि रामकृष्ण हरी पेटवा मशाली, मशाली पेटवा. पण जय भवानीवरती यांच्यात पोटदुखी, पोटात मुरडा आला. महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे राहता कामा नयेत, जे होते ते घेऊन गेले, मुंबईचा हिरे बाजार नेला, सगळं काही घेऊन चाललेले आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला वचन दिलेलं आहे माझ्या वचननाम्यात, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर जे महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव आहे ते त्याही पेक्षा दाम दुपटीने मी महाराष्ट्रात पुन्हा उभं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि यांची मस्ती एवढी वाढले की 2 दिवसापूर्वी एक मुंबईच्या वृत्तपत्रात जाहिरात आली, गुजरातची कंपनी ऑनलाईन जाहिरात, मराठी माणसांना प्रवेश नाही. मी त्यांना सांगतोय, सगळ्या गुजराती माणसांबद्दल माझ्या मनात आकस नाही, इकडे सुद्धा काही आले असतील, पण खास करून या मानसिकतेचे जे लोक आहेत त्यांना सांगतोय, महाराष्ट्रामध्ये जर तुमची कंपनी उघडी ठेवायची असेल तर मराठी माणसाला नोकरी द्यावी लागेल, नाहीतर तुमचं सुद्धा शटर आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. करा गाशा गुंडाळून निघून जा. मोदीजी, तुम्ही आमच्या या सुखामध्ये मीठ कालवत आहात, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, आणि तुम्ही गुजरात आणि संपूर्ण देशामध्ये एक तळत नकळत भिंत का बांधता आहात? गुजरातही आमचा आहे. अगदी 92-93 साली सुद्धा मुंबईमधले गुजराती बांधव हे शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी वाचवले होते. मोदीजी, तुमच्या भेकड भाजपच्या कार्यकर्त्यांनी नव्हते वाचवलेले. आम्हाला नकली सेना म्हणता, म्हणून मी म्हटलं की जे शिवसेनेला नकली म्हणतात ती बेअकली लोक आहेत. असतील, जो नकली म्हणेल तो बेअकली आहे. जा कोण म्हणाल, ज्याला म्हणायचं नकली तू बेअकली आहेस, ज्याला बोलायचं बोल म्हणावं. एक तर तुमच्यामध्ये काही कर्तृत्व नाहीये. एक एक विषय ते जे काही ताडत गेले, पहिल्यांदा सांगितलं 400 पार म्हटलं, तुम्ही म्हणाला तडी पार, मग काय कळलं? मग अशी ही सगळी अनावरस माणसं ही भाजपामध्ये. म्हणून मी यांना भाकड म्हणतो, कारण निर्माणच काही होत नाही ना, काहीच निर्माण होत नाही. बरं, भेकड एवढ्यासाठी म्हणतो की आज बघा कशी माझी माणसं, इकडे कोणीतरी पैसे देऊन आणलंय का रे? एकाला तरी माणसाला पैसे दिलेत? तरी सुद्धा ही माझ्यासाठी आलेले लोक आहेत. हे जे काय प्रेम आहे हे माझे निवडणूक रोखे आहेत, तुमच्यामध्ये जर का तेवढं तुम्ही शिकलेले भाजपचे कोण असतील त्यांनी हे निवडणूक रोखे माझे मोजून दाखवावेत. पण तुमच्याकडे मुद्दे काही राहिलेले नाहीयेत. मग हिंदू मुसलमान करायला लागलात, आणि आज तर त्यांनी मोठी गंमतच केली. म्हणजे मला आधी असं वाटलं की हे आता नवीन काही टेक्नॉलॉजी आले ना पृथ्वीराजजी, काय ते AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यांनी कोणीतरी